फ्रेंड्स, माय रेसिपीज इन मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघूया चिकन दो प्याजा रेसिपी. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर जरूर सबस्क्राईब करा फॉर मोर व्हिडिओज. ही रेसिपी बनवण्यासाठी मी 500 ग्राम चिकन घेतले आहे, जलद स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे. आता आपण याला मॅरिनेट करूया. मॅरिनेशनसाठी आपण ॲड करूया 1/2 टीस्पून आलं लसूण पेस्ट, त्याचबरोबर 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट आणि मीठ चवीनुसार. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे, आता अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होऊ देऊया. अर्ध्या तासानंतर एक कढाई गरम करूया आणि त्याच्यामध्ये ॲड करूया 2 मोठे चमचे तेल. तेल गरम झाल्यानंतर काही गरम मसाले ॲड करूया. तर याच्यामध्ये मी 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 2 हिरव्या वेलची, 1 मोठी वेलची, 1 स्टारफूल आणि छोटासा जावित्रीचा तुकडा ॲड केलेला आहे. काही सेकंद सौते केल्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे चिरलेले ॲड करूया. कांद्याला मी बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांद्याला परतून घेऊया लाईट गोल्डन कलर येईपर्यंत. कांद्याला लाईट गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण ॲड करूया 1/2 टीस्पून आलं लसूण पेस्ट आणि परत अर्ध्या मिरच्यासाठी परतून घेऊया. अर्धा मिनटं परतल्यानंतर टोमॅटो प्युरी ॲड करूया. तर इथे मी 2 मीडियम साईजची टोमॅटो प्युरी बनवून घेतलेली आहे. त्याचबरोबर ॲड करूया 3 हिरव्या मिरची आणि 8 ते 10 कढीपत्ता. हिरव्या मिरचीला मी मधून चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर काही मसाले ॲड करूया. तर 1/4 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून काश्मीरी लाल तिखट, 1 टीस्पून धणे जिरे पावडर आणि मीठ चवीनुसार. मीठ आपण चिकन मॅरिनेट करतानाही ॲड केलेलं आहे, तर त्यानुसार आपण मीठ इथे ॲड करूया. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये ॲड करूया 100 ग्राम दही. दहीला मी चांगल्या प्रकारे बीट करून घेतलेलं आहे, याच्यामध्ये लम्प्स नाही आहेत. मिक्स करून घेऊया आणि दहीचा पूर्ण पाणी ड्राई होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत. हे बघा, चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे. आता ॲड करूया मॅरिनेट केलेले चिकन. मिक्स करून घेऊया आणि 3 ते 4 मिनिटासाठी चिकनला परतून घेऊया. चांगल्या प्रकारे 3 ते 4 मिनिटं चिकनला परतून घ्यायचं आहे. मसाल्याबरोबर इथे बघा, मी 3 ते 4 मिनिटं परतून घेतलेलं आहे. आता ॲड करूया 1/2 ग्लास पाणी. मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण झाकून 10 ते 12 मिनिटासाठी लो ते मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊया. 12 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे. चिकन चांगल्या प्रकारे टेंडरही झालेले आहे. तर एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ॲड करूया 1 छोटा कांदा चिरलेला. हे बघा, छोट्या छोट्या पीसेसमध्ये मी कांद्याला कट करून घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो, त्यालाही छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि 1 हिरवी मिरची, ज्याला मधून चिरून घेतलेला आहे. आता मिक्स करून घेऊया. चांगल्या प्रकारे इथे मी मिक्स करून घेतलेला आहे. आता परत झाकण झाकून 3 ते 4 मिनिटासाठी बिलकुल लो फ्लेमवरती शिजवून घेऊया. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. मिक्स करून घेऊया.
आधा ऐड करूया 1 टीस्पून कसूरी मेथी आणि 1 टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली, मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर इथे ऐड करूया 1/4 टीस्पून गरम मसाला पावडर आणि मिक्स करून घेऊया. आणि हे आपला चिकन दो प्याजाची रेसिपी तयार आहे. गॅसची फ्लेम बंद करूया आणि गरमागरम सर्व्ह करूया. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.